सांगलीचा जागरमध्ये आपलं स्वागत आहे. सांगली बस स्थानकातील एका दुकानामध्ये बनावट नोटा खपवणाऱ्या टोळीची व्याप्ती राज्यभर असल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झालंय. या टोळीनं आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात विविध शहरांमध्ये 5 कोटींच्या बनावट नोटा चलनात आणल्याचा संशय पोलिसांना आहे. शहर पोलिसांनी या प्रकरणी ऐरोली नवी मुंबई येथून आणखी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली असून 2,123 नोटा जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी सूरज उर्फ मनीष मल्ला ठाकुरी वय वर्ष 34 राहणार गणसोली नवी मुंबई, जिलानी अशफाक शेख वय वर्ष 47 राहणार ऐरोली नवी मुंबई अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. गुरुवार दिनांक 23 रोजी बस स्थानकाजवळील एका दुकानात खाद्यपदार्थ विक्री केल्यानंतर संशयितांनी तिथे 2,000ची बनावट नोट दिली. रात्री 10:15 सुमाराला हा प्रकार उघडकीला आला. त्यावेळी राजसिंग याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. अन्य 3 पसार झाले. त्यानंतर प्रेम विष्णू राफाळ आणि नरेंद्र ठाकूर यांना कल्याण येथे अटक करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडून 2,029 नोटा जप्त करण्यात आल्या. त्याशिवाय 2 मोबाईलही जप्त करण्यात आले. सुरुवातीला अटक केलेल्या राजसिंग यांच्याकडील चौकशीनंतर प्रेम विष्णू राफा नरेंद्र ठाकूर यांची नावं निष्पन्न झाली. त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर गुरुवारी पोलिसांचं पथक कल्याणला गेलं. तिथे चौकशी केल्यानंतर ऐरोलीतून सूरज ठाकुरी जिलानी शेख यांना अटक करण्यात आली आहे. अधीक्षक सुहेल शर्मा, उपाधीक्षक अशोक विरकर, सहाय्यक निरीक्षक कैलास कोडक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश शिंदे, पोलीस हवालदार बिरोबा नरळे, सुशांत ठोंबरे, दिनकर चव्हाण यांनी ही कारवाई केली आहे.